बाजूला सर पड़ा गणपति बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी मोरया बाप्पा चलले गावाला चैन पडेना आम्हाला गणपति बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपति बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपति बाप्पा मोरया मंगलमूर्ती चालले गावाला चैन पडेना आम्हाला गणपति बाप्पा बाप्पाला सांगा की बाप्पा आमच्या हातून काही थोडीफार चुकभूल झाली असेल तुझ्या स्वागतात काही आमच्याकडनं चुकलं असेल कमी राहिली असेल तर आम्हा सगळ्यांना क्षमा कर आणि पुढच्या वर्षी आमच्या घरी पुन्हा लवकर ये है ना लियो म्हणजे तुला खूप मोदक खायला मिळतील चला बाप्पाकडे तुम्हाला जे काही मागणं आहे बाप्पाशी जे काही हितगुज तुम्हाला करायचं आहे सगळ्यांनी या आणि बाप्पाला सांगा विसर्जन केलेलं आहे विधिवत केलेलं आहे आणि आता बाकीचं जे बाप्पाचं निर्माल्य आहे सगळं ते निर्माल्य हे
उद्या मी जेव्हा ही आरास सगळी काढीन तेव्हा हे डिकम्पोज करण्यासाठी ठेवणार आहे एका कुंडीत. सगळं निर्माल्य घरीच डिकम्पोज करून त्याचं खत केलं जाणार आहे आणि तो खत रूपी आशीर्वाद आणि प्रसाद माझ्या घरच्या बाल्कनीतल्या सगळ्या झाडांना मी तो देणार आहे. सो अशा पद्धतीने आम्ही खूप साध्या पद्धतीने आणि विधिवत पद्धतीने बाप्पाचं विसर्जन केलंय. तुम्ही सगळेजण आलात आमच्या बाप्पाच्या विसर्जनासाठी, म्हणजे आपल्या बाप्पाच्या विसर्जनासाठी, त्यासाठी मनापासून आभार. आणि बाप्पा आपल्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करू देत हाच आशीर्वाद आपल्याला बाप्पा देऊ दे आणि हा प्रसाद बाप्पाचा खास तुमच्यासाठी.